पालक मंत्रीमध्ये त्यांनी समज लोक त्याप्रमाणे कामांचं नियोजन केलेलं आहे. तुम्हाला काय कुणी सांगितलं मग द्यायचं नाही तुम्हाला कोणी सांगितलं नाही आम्हाला किती द्यायचं नाही आमच्या तालुका मालेगावच्या तालुक्याला मालेगाव तालुक्यातले 48 गावांना मी वाचून दाखवतो साहेब शासन निर्णय जिल्हा परिषदेला उपलब्ध करून देण्यात आलेल्या निधीतो दायित्व यांचा मेळ घालण्यात यावा. बालिकाच्या कामांना प्रथमता पूर्ण निधी देऊन उरलेले आणि माझी विनंती आहे उपाध्यक्षांना पालकांना कुठल्या तरी अधिकाऱ्यावर जोपर्यंत कारवाई होत नाही ना मग आम्ही आपला लोकप्रतिनिधी फक्त बोलतो आणि त्याच्यावर काही कारवाईच होत नाही आणि मग तीव्रती निघून जाते आणि नंतर परत पे कमी होतो. मला असं वाटतं का कुठल्या तरी एका अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे ना. गुंड्यांवरच करा कारवाई. पूर्ण जिल्हा परिषद गुंडे चालवतात आणि वरून मला धमकीचे फोन देतात निरोप देतात मेसेज पाठवतात. अच्छा ती धमकी होती त्यांची काय लायकी नाही पण क्रियाला परिषद आहे का आणि कुठल्याही खात्याचा विषय असल्यानंतर हे इंटरफिअर करतात त्यांचा काय संबंध. आणि मला काय म्हणायचं यांनी दोन भागांना बांधकाम दोन हे सगळं जिल्हा परिषद का बघता. सीओ मॅडमकडे काही काम असलं का हे फोन करतात. दुसऱ्या खात्याकडे काही काम असलं की हे फोन करतात. मला असं वाटतं का गुंड्यांवरच्या कारवाईसाठी सगळे आमदार मिळून ठराव करावा आणि काहीतरी कारवाई झाली कुठल्या तरी अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. फक्त बोलायचं इथे आणि फक्त ओलावा करायचं आणि नंतर परत काहीतरी म्हणजे आमच्या ह्या आम्ही ज्या तक्रारी करतो ह्या तक्रारीची कुठेतरी नोंद झाली पाहिजे त्या अधिकाऱ्यावर कारवाई झाली पाहिजे. मग फक्त आम्ही बोलतोच का होतो आम्ही सभागृहात बोलतो जे उच्चस्थानीय सभागृह त्यावेळेस मंत्री त्याचं उत्तर देतात आणि त्यावेळेस त्याची नोंद होते आणि त्याच्यावर कारवाई होते. इथं काहीच कारवाई होत नाही. साहेब तुम्ही कोण मी पालकमंत्री महोदयांना नम्रपूर्वक विनंती करतो साहेब जिल्हा परिषद एक मिनिट जिल्हा परिषदला कोणाला विचारा पूर्ण जिल्हा परिषदचे कॉन्ट्रॅक्टर यांचे फोन रेकॉर्ड काढा लोकेशन काढा सगळे कॉन्ट्रॅक्टर यांच्या टचमध्ये सगळे कॉन्ट्रॅक्टर यांना भेटतात सर्व पहिले इन्क्वायरी करा परंतु दोषारोप करा तू कारवाई असं नाही करून मग त्याच्यावर कारवाई करा जे आणि ते म्हणतात बोगस कारवाई करून काढता येणार नाही पहिले इन्क्वायरी करा परंतु दोषाची बोगस कारवाई करून काढता येणार नाही पहिले इन्क्वायरी करा परंतु दोषारोप करा तू कारवाई उपयोग नाही येणार असं नाही करता येणार करून मग त्याच्यावर कारवाई करा जे फॅक्ट असे त्यावर आणि ते म्हणतात ते आहे.